जन्म कोकणात झालेला आहे असं अजय वक्तव्य केलंय त्यांनी. मी तर हेच बोललो की शिवरायांच्या बाबतीमध्ये कोणा माईच्या लालला बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांना छत्रपती माहीत आहे त्यांनी छत्रपतींच्या बाबतीत बोलावं. शिवरायांच्या बाबतीत कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहे, त्यामुळे ज्यांनी चरित्र वाचलं आहे त्यांनीच बोलावं. मला तरी असं वाटतं की शिवरायांवर बोलण्याकरता सुद्धा एक आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज आहे. उठले सुटले उंबर सुंबे काही पण बोलतात आणि महाराजांच्या बाबतीत बोलतात. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही. म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही त्यांना. छत्रपतींच्या घरातून जर पैशाची उलाढाल झाली असेल तर त्यांना अमित शहा आपण वाचवू शकणार नाही बाबा. हे बघा, आता 4-5 महिने झालेले आहेत, टीकेशिवाय दुसरं काही नाही. मला तरी असं वाटतं की राज्याच्या विकासाच्या गोष्टी आता केल्या गेल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या विकासाच्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. नोकरीच्या बाबतीमध्ये मुलांना किती नोकरीच्या ऑर्डर्स या काळामध्ये 4 महिन्यात दिल्या गेल्या याचाही ओळापोळ झाला पाहिजे. इतर यंत्रणांची काय आता गोष्टी करण्यात आल्या. साधं पोलिसांचा जर विषय घेतला तर मागच्या काळामध्ये फक्त पोलिसांना 12 रजा मिळायचे, आता 20 रजा या सरकारने केलेल्या आहे. 18,000 वरती पोलिसांची पोलीस भरती काढलेली आहे. जवळपास 7,000 मुलांना नोकरीच्या ऑर्डर ज्या मागच्या काळाच्या पेंडिंग होत्या त्या या सरकारने दिलेल्या आहे. आम्ही फार काम केलं असं म्हणत नाही आहे, पण 4 महिन्याचं जे स्पीड आहे ते जनतेला आवडणारं स्पीड आहे. आता तुम्ही हे पैसे काढले, नामुक काढले, याच्याने लोकांचं पोट भरत नाही, याच्याने शेतकऱ्याचं पोट भरत नाही. शेतकऱ्याला पाहिजे 10,000 रुपये कापसाला भाव, शेतकऱ्याला पाहिजे लाईट, शेतकऱ्याला पाहिजे पाणी आणि लोकांना पाहिजे रस्ते. हे पैसे आणि हे लोक करमणूक म्हणून ऐकतात आणि नंतर शेवटी जेव्हा पुढारी, आज जर मी तरसूदमध्ये हे काम केलं नाही ना, उद्या मत मागायला आलो तर इथले लोक सुज्ञ आहे, जसं मला डोक्यावर उचललं आहे तसं पटकण्याची ताकद या जनतेत आहे. त्यामुळे जनतेची कामं करा. मागच्या दरवाज्याने निवडून आलेल्या राऊतांना पुढच्या दरवाज्याने कसं निवडून येता येतं हे माहीत नसल्यामुळे ते दरवाज्याच्या नोटा सांगतायत. जिल्हा दूधसंघाच्या निवडणुकीवरून म्हटलं आहे की बुवा एकाच दिवसात आदेश बदलतात, पुन्हा निवडणुका होतात, लोकशाहीची टिंगल आहे, राज्य सरकारचा निर्लज्जपणा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अरे बाबा, आता आदेश का गुलाबराव पाटलांनी बदलवला, सरकारने बदलवला, तर सरकारला बोलणं त्यांचं कामच आहे. शेवटी ते विरोधक आहे, टीका करतील, आरती करतील का गुलाबरावची? त्यांनी टीका केलीच पाहिजे ना, टीका केल्याशिवाय मजा नाही आहे.